शासनाने 30% विकास निधी कपात केला असला तरी कणकवली विधानसभा मतदारसंघात टाटा ट्रस्ट आणि महिंद्रा कंपनीच्या CSR मधून भरीव विकास कामे उभारण्यात येणार आहेत. येत्या 26 जानेवारी पासून या विकास कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. कणकवली विधानसभा मतदारसंघात टाटा ट्रस्ट आणि महिंद्रा कंपनीच्या CSR मधून विकास कामे केली जाणार आहेत. टाटा ट्रस्टच्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघातील कोकणातील पहिले ॲनिमल हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. कणकवली तालुक्यात 37, देवगडमध्ये 24, वैभववाडीमध्ये 9 अशा 100 शाळा डिजिटल केल्या जाणार आहेत. वाभे वैभववाडी नगरपंचायत विकास कामांसाठी टाटा ट्रस्टने दत्तक घेतल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागही रिलायन्स मोबाईल टॉवरने जोडला जाणार आहे. कणकवली तालुक्यात 37, देवगडमध्ये 24 तर वैभववाडी तालुक्यात 9 रिलायन्स जिओ टॉवर उभारले जाणार असल्याची माहितीही आमदार नितेश राणे यांनी दिली. कणकवली देवगड वैभववाडी या मतदारसंघात त्याच्यासाठी जेव्हा प्रचार मी 2014 करतो तेव्हाच मी स्पष्ट केलेलं की माझ्या या मतदारसंघामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये निधी अभावी तरी मी विकास थांबायला देणार नाही किंवा गती कमी व्हायला देणार नाही. म्हणून तोच धागा पकडून मी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून टाटा ट्रस्ट आणि महेंद्र ह्या दोन्ही संस्थांच्या किंवा कंपन्यांच्या संपर्कात होतो. ह्या दोन्ही कंपन्यांकडे CSR नावाचा फंड असतो. जो फंड तो वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठी त्यांना वापरणं हे बंधनकारक असतं. म्हणून सरकारी निधीवर अवलंबून न राहता ह्या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचे विविध विकास कामं हाती घेण्याचं काम मी येणाऱ्या 26 जानेवारीपासून घेणार आहे. टाटा ट्रस्टनी मला 100 शाळा डिजिटल करण्याचं शब्द या 26 जानेवारीपासून देणार आहे करणार आहोत. त्यासाठी कणकवली देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या तिन्ही तालुक्यामध्ये कुठल्याही शाळांमध्ये 100 शाळांना डिजिटल करून मुलांचा शैक्षणिक विकास करण्याचं काम आम्ही टाटा ट्रस्टच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचबरोबर वाघवे वैभववाडी मतदार जी नगरपंचायत आहे ती टाटा ट्रस्ट हे दत्तक घेणार आहे. त्यांच्या विकासाची जबाबदारी टाटा ट्रस्ट घेणार आहे. तिसरं काम म्हणजे एक ॲनिमल हॉस्पिटल म्हणजे प्राण्यांसाठी रुग्णालय ह्या मतदारसंघामध्ये स्थळ निश्चित करून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही उभारणार आहोत. हे तिन्ही विकास कामं येणाऱ्या 26 जानेवारीपासून आम्ही सुरू करणार आहोत. त्यात दुसरा मुद्दा आहे की आपल्या ह्या तिन्ही तालुक्यामध्ये किंबहुना आपल्या सिंधुदुर्गामध्ये मोबाईल नेटवर्क किंवा मोबाईल टावरचा फार मोठी अडचण आपल्या सगळ्यांना येतात. काही दुर्गम भागामध्ये गेल्यानंतर दिवसेंदिवशी आपल्याला नेटवर्क भेटत नाही. म्हणून अशी एक यादी म्हणजे कणकवली देवगड आणि वैभववाडीची एक यादी मी रिलायन्स जिओकडे दिलेली आणि विनंती केलेली की ह्या जागेंवर तुम्ही लवकरात लवकर टावर लावावे. म्हणून जवळपास 71 जागेंवर टावर लावण्याची आम्हाला मान्यता रिलायन्स जिओच्या माध्यमातून मिळालेली आहे. म्हणजे किंजवडे किंवा नर्डवेसारखे दुर्गम भाग तिच्या इकडे गेल्यानंतर आता आपल्याला नेटवर्क भेटत नाही. त्या सगळ्या भागांमध्ये येणाऱ्या फेब्रुवारीपासून आपल्याला जिओचं नेटवर्क उपलब्ध होणार आहे.